विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी या वर्गाच्या अर्थशास्त्र विषयातील फरक स्पष्ट करा हा भाग अभ्यासणार आहोत। तर या विषयातील प्रकरण क्रमांक 3 अ मागणीचे विश्लेषण या प्रकरणातील फरक अभ्यासूया। फरक स्पष्ट करताना कमीत कमी दोन मुद्द्यांमध्ये फरक स्पष्ट करणं आवश्यक आहे। हे फरक स्पष्ट करताना पहिला फरकाचा मुद्दा हा त्या घटकाचा अर्थ किंवा व्याख्या असली पाहिजे। त्या जोडीला एखादे वैशिष्ट्य किंवा त्यातील एखादा संबंध, उदाहरण किंवा आकृती आणि तक्ता यापैकी एक मुद्दा आपण स्पष्ट केला पाहिजे। जरी आपणास दोन मुद्दे विचारलेले असले तरी आपण एक ज्यादा मुद्दा स्पष्ट केला तर खूपच फायदेशीर ठरते। फरक स्पष्ट करताना आपण त्या फरकासाठी दोन कॉलम केले पाहिजे, एका बाजूला इच्छा आणि दुसऱ्या बाजूला मागणी उदाहरणार्थ। आणि जो फरक स्पष्ट करणार आहोत तो दोन्ही कॉलममध्ये सारख्या ओळीवर स्पष्ट केला पाहिजे, जेणेकरून आपला फरक चांगला दिसेल, अक्षर चांगलं असलं पाहिजे, तपासणाऱ्याला सहजरित्या फरक कळेल, तपासता येईल अशा पद्धतीने आपण फरक स्पष्ट केला पाहिजे। महत्त्वाची बाब, जर आपण फरकाचा घटक चांगल्या पद्धतीने तयार केला असेल तर आपणास या विषयाच्या प्रश्नोत्तरीतील संकल्पना स्पष्ट करा आणि जे वस्तुनिष्ठ ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात ते सहजरित्या सोडवता येतात, त्यामुळे निश्चितच आपल्या गुणांमध्ये वाढ होते। तर बघूया आपण पहिला फरक, इच्छा आणि मागणी। पहिला फरकाचा मुद्दा आहे एखादी वस्तू अथवा सेवा हवी हवीशी वाटणे किंवा आपल्याजवळ असावी अशी उत्कंठा निर्माण होणे म्हणजे इच्छा होय। तर मागणीचा अर्थ, मागणी म्हणजे व्यक्तीची वस्तू खरेदी करण्याची अशी इच्छा शक्ती की जिला पैशाचे पाठबळ असते। दुसरी व्याख्या सांगता येईल, खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी म्हणजे मागणी होय। याचाच अर्थ, व्यक्तीच्या मनामध्ये अनेक इच्छा असतात, आपल्याजवळ एखादी मोटरसायकल असावी, बंगला असावा, परंतु ही इच्छा पूर्ण करण्यासाठी व्यक्तीजवळ आवश्यक तेवढा पैसा म्हणजे खरेदी शक्तीचे पाठबळ असणे आवश्यक असते। तसेच केवळ पैसा किंवा खरेदी शक्तीचे पाठबळ असून चालत नाही, तर ते खर्च करण्याची व्यक्तीची मानसिक तयारी असली पाहिजे। या तिन्ही गोष्टींचा मिलाप झाल्यावरच इच्छा ही मागणी होत असते किंवा मागणीला मागणी हा अर्थ प्राप्त होत असतो। दुसरा प्रकारचा मुद्दा आपणास स्पष्ट करता येईल तो म्हणजे इच्छा व किंमत यात कोणताही संबंध नसतो। इच्छा व्यक्त करताना किंमत, वेळ व स्थळ यांचा संदर्भ घ्यावा लागत नाही। व्यक्तीच्या मनामध्ये इच्छा कोणतीही असू शकते तेव्हा किमतीचा विचार केला जात नाही, त्यामुळे इच्छा व किंमत यात कोणताही संबंध नसतो। तर मागणीच्या बाबतीत मात्र किंमत व मागणी यांचा व्यस्त संबंध असतो, यामध्ये परस्पर विरोधी संबंध असतो। म्हणजे वस्तूची किंमत वाढली असता वस्तूची मागणी घटते, या उलट किंमत कमी झाली असता वस्तूची मागणी विस्तारते। मागणी व्यक्त करताना किंमत, वेळ व स्थळ यांचा संदर्भ घ्यावा लागतो। म्हणून विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते, किंमत कमी झाली असता मागणी विस्तारते, असा मागणीचा सिद्धांत आपणास स्पष्ट करता येतो। म्हणजे या सिद्धांतामध्ये विशिष्ट वेळ, विशिष्ट काळ, किंमत याचा विचार केलेला आहे, याचा संबंध विचारात घेतलेला आहे। त्यानंतर दुसरा संबंध सांगता येईल आपल्यास तिसऱ्या मुद्द्यामध्ये, इच्छा मागणीची सुरुवात असते, प्रत्येक इच्छा ही मागणी नसते। तर मागणी
होण्यासाठी सुरुवातीलाच व्यक्तीच्या मनामध्ये वस्तू खरेदी करण्याची इच्छा असली पाहिजे. तसंच प्रत्येक इच्छा ही मागणी होऊ शकत नाही, कारण की व्यक्तीच्या मनात इच्छा असेल परंतु त्याच्याजवळ जर खरेदी शक्तीचे पाठबळ नसेल तर ती व्यक्तीची इच्छा ही मागणी होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक इच्छा ही मागणी नसते, तर मागणी हा इच्छेचा शेवट असतो. म्हणजेच व्यक्तीच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाल्यानंतर त्याने प्रत्यक्ष पैसे देऊन वस्तू खरेदी केली म्हणजे ती व्यक्तीची इच्छा ही मागणी होत असते. म्हणून मागणी हा इच्छेचा शेवट असतो. इच्छेचे अंतिम रूप हे मागणी असू शकते. उदाहरण सांगता येईल आपणास. आपण एखादी मोटरसायकल घ्यावयास वाटणे, आपणास एखादी मोटरसायकल घ्यावयास वाटणे म्हणजे इच्छा होय. तर आपण एखादी मोटरसायकल पैसे देऊन खरेदी करणे म्हणजे मागणी होय. दुसरा फरकाचा मुद्दा स्पष्ट करूया आपण. मागणीचा विस्तार आणि मागणीचा संकोच. मागणीचा विस्तार यालाच मागणीचे प्रसरण असे देखील म्हणतात, तर मागणीचा संकोच यालाच मागणीचे आकुंचन असे देखील म्हणतात. या फरकासाठी आपण प्रथमतः अर्थ हा मुद्दा विचारात घेऊ, स्पष्ट करू. इतर परिस्थिती किंवा इतर घटक कायम स्थिर असताना वस्तूची किंमत कमी झाली असता वस्तूची मागणी वाढते, तेव्हा त्यास मागणीचा विस्तार किंवा मागणीचे प्रसरण असे म्हणतात. तर या उलट इतर परिस्थिती किंवा इतर घटक कायम स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता वस्तूची मागणी घटते किंवा कमी होते, तेव्हा त्यास मागणीचा संकोच किंवा मागणीचे आकुंचन असे म्हणतात. याचाच अर्थ वस्तूची किंमत बदलल्यामुळे मागणीचा विस्तार किंवा आकुंचन होत असते. दुसरा फरकाचा मुद्दा सांगता येईल आपणास. परिणाम, मागणीचा विस्तार घडून येण्यास केवळ किंमत हा घटक कारणीभूत ठरतो. किंमत कमी झाल्यामुळे मागणीचा विस्तार होतो. इतर परिस्थिती स्थिर असताना जेव्हा वस्तूची किंमत कमी होते तेव्हा मागणीचा विस्तार होतो. या उलट मागणीचा संकोच घडून येण्यास देखील केवळ किंमत हा घटक कारणीभूत ठरतो. किंमत वाढल्यामुळे मागणीचा संकोच होतो. म्हणजेच इतर परिस्थिती स्थिर असताना किंमत वाढल्यामुळे मागणीचा संकोच किंवा मागणीचे आकुंचन होत असते. आता आपण हा फरक आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करूया. आकृती काढताना प्रथम क्ष अक्ष आणि य अक्ष काढला पाहिजे. डाव्या बाजूला किंमत दर्शवली आहे, तर खालच्या बाजूला क्ष अक्षाच्या खाली मागणी दर्शवली आहे. सुरुवातीला दोन्ही अक्ष ज्या ठिकाणी जोडले आहेत तिथे आपण शून्य किंवा अ हा बिंदू घेतलेला आहे. तर किंमत ही क क एकने दर्शवली आहे, मागणी ही ब ब एकने दर्शवली आहे. आपण या उदाहरणामध्ये किंमत पैशामध्येही दर्शवू शकतो, रुपयामध्ये दर्शवू शकतो. तसेच मागणी ही परिमाणामध्ये दर्शवू शकतो. परिमाणामध्ये याचा अर्थ जी वस्तू आपण उदाहरणादाखल घेणार ती वस्तू कोणती आहे त्यानुसार आपण परिमाण विचारात घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ जर आपण दूध घेतले तर दुधाची मागणी लिटरमध्ये, कापड घेतले तर मीटरमध्ये, साखर घेतली तर किलोग्रॅममध्ये आपण दर्शवली पाहिजे. तर आपण इथे वस्तूचे नाव न घेता या ठिकाणी किंमत ही क क एकने दर्शवू, तर मागणी ही ब ब एकने दर्शवू. समजा इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत मूळ किंमत क असताना वस्तूची मूळ मागणी ही ब एवढी आहे. किंमत आणि मागणी यांचा समतोल हा स बिंदूमध्ये झाला असून जेव्हा वस्तूची किंमत ही क क एक एवढी होते, क वरून क एक एवढी होते याचा अर्थ कमी होते, तेव्हा वस्तूची मागणी ही ब वरून ब एक न पर्यंत वाढली आहे. किंमत वाढल्यामुळे किंमत आणि मागणी यांचा समतोल हा स एक या बिंदूमध्ये झालेला आहे. तर या ठिकाणी आपण मागणी वक्र जर काढला तर म म म म ग
हा मागणी वक्र तयार झालेला आहे। या ठिकाणी वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे वस्तूच्या मागणीत ब ब एक एवढी जी वाढ झाली आहे यालाच मागणीचा विस्तार असे म्हणतात। म ग या मागणी वक्रावरती वस्तूचा मागणीचा विस्तार हा स ते स एक या बिंदूपर्यंत झालेला आहे, तो हा बाणाने दर्शवलेला आहे। बाणाची दिशा ही खालच्या बाजूला आहे, हा मागणीचा विस्तार हो। तर मागणीचा संकोच आपण आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करूया। या ठिकाणी देखील य या अक्षावर किंमत, क्ष या अक्षावर मागणी दर्शवलेली आहे। वस्तूची किंमत मूळ किंमत क असताना वस्तूची मागणी ही ब आहे। किंमत आणि मागणी यांचा समतोल हा स या बिंदूमध्ये झालेला आहे। वस्तूची किंमत ही क वरून क एक एवढी वाढली असताना वस्तूची मागणी मात्र ब एक एवढ्या नगांसाठी आहे। किंमत आणि मागणी यांचा समतोल स एक या बिंदूमध्ये झालेला आहे। वस्तूची मागणी ही ब वरून ब एक पर्यंत जी कमी झालेली आहे हा मागणीचा संकोच होय। मागणी वक्र काढला असता मग हा मागणी वक्र तयार झालेला आहे। तर या मागणी वक्रावर किमतीत वाढ झाल्यामुळे स बिंदूपासून स एक बिंदूपर्यंत जो स बिंदूपासून स एक बिंदूपर्यंत जो बाण दर्शवलेला आहे तो मागणीचा संकोच होय, तो वरच्या दिशेला दिसत आहे। अशा प्रकारे वस्तूच्या मागणीतील विस्तार आणि मागणीचा संकोच हा आपणास एकाच मागणी वक्रावर दर्शवता येतो। त्यासाठी वेगवेगळे मागणी वक्र तयार करण्याची आवश्यकता नसते। तिसरा फरकाचा मुद्दा आपण स्पष्ट करूया, तो म्हणजे मागणीतील वृद्धी किंवा वाढ आणि मागणीचा ऱ्हास किंवा क्षय यालाच मागणीचा उतार देखील म्हणतात। मागणीतील वृद्धी किंवा वाढ यातील फरकाचा पहिला मुद्दा अर्थ, वस्तूची किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीत अनुकूल बदल झाल्यामुळे वस्तूच्या मागणीत जेव्हा वाढ होते तेव्हा त्यास मागणीतील वृद्धी किंवा मागणीतील वाढ असे म्हणतात। याउलट वस्तूची किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीत प्रतिकूल बदल झाल्यामुळे वस्तूच्या मागणीत जेव्हा घट होते तेव्हा त्यास मागणीचा ऱ्हास किंवा मागणीचा क्षय किंवा मागणीतील घट असे म्हणतात। या ठिकाणी वस्तूच्या मागणीतील वृद्धी किंवा ऱ्हास घडून येण्यासाठी किमती व्यतिरिक्त इतर परिस्थितीत बदल झालेला असतो किंवा होतो, त्यामुळे वृद्धी किंवा ऱ्हास होत असतो। तर कारण बघूया आपण की वस्तूच्या मागणीत वृद्धी किंवा वाढ घडून येण्यास किमतीशिवाय इतर घटक म्हणजेच देशातील लोकसंख्येत वाढ होणे, लोकांच्या उत्पन्नात वाढ होणे, लोकांची वस्तू वापरण्याची आवड व सवय वाढणे, तसंच पर्यायी वस्तूच्या किमतीत वाढ होणे यासारखे घटक कारणीभूत ठरतात। या उलट वस्तूच्या मागणीचा ऱ्हास होण्यासाठी वस्तूच्या मागणीचा ऱ्हास किंवा क्षय घडून येण्यास किमतीशिवाय इतर घटक म्हणजे देशातील लोकसंख्या घटणे कमी होणे, लोकांचे उत्पन्न कमी होणे, वस्तूची आवड लोकांची वस्तू वापरण्याची आवड व सवय कमी होणे, तसेच पर्यायी वस्तूच्या किमती कमी होणे घट होणे यासारखे घटक कारणीभूत ठरतात। म्हणजेच मागणीतील वृद्धी वाढ होण्यास इतर परिस्थितीत अनुकूल बदल होतो, तर घट किंवा ऱ्हास होण्यास इतर परिस्थितीत इतर घटकात प्रतिकूल बदल होत असतो। हा फरक आपणास आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करता येईल। या ठिकाणी देखील य अक्ष आणि क्ष अक्ष आपण काढलेला आहे। य अक्षावर वस्तूची किंमत आणि क्ष अक्षावर वस्तूची मागणी दर्शवली आहे। इतर परिस्थिती
बदल झाल्यामुळे आणि किंमत स्थिर असताना वस्तूच्या मागणीत वृद्धी होते. वस्तूची किंमत क ही दर्शवली आहे आणि किंमत दर्शवणारी रेषा किंवा वक्र ही क्ष अक्षाला समांतर दर्शवली आहे. या ठिकाणी समजा वस्तूची किंमत क असताना ब नगांची मागणी केली जाते. वस्तूची किंमत आणि वस्तूचा मागणी यांचा समतोल हा स बिंदूमध्ये झालेला आहे. तर ही मागणी दर्शवणारा वक्र हा म ग हा मागणी वक्र मूळ मागणी वक्र होय. समजा वस्तूची किंमत अक एवढी कायम असताना देशातील लोकसंख्या वाढली किंवा लोकांची वस्तू वापरण्याची आवड सवय वाढली आणि त्यामुळे वस्तूची मागणी समजा अ ब वरून अ ब एक एवढी झाली म्हणजेच वस्तूच्या मागणीमध्ये ब ते ब एकपर्यंत वाढ झाली. हाच मागणीचा मागणीतील वृद्धी होय किंवा मागणीतील वाढ होय. वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यांचा समतोल हा स एक या बिंदूने दर्शवलेला आहे आणि नवीन मागणी वक्र तयार झालेला आहे तो म्हणजेच म एक ग एक. मागणीतील वृद्धी दर्शवणारा वक्र हा मूळ मागणी वक्राच्या उजव्या बाजूला म्हणजे पुढे सरकलेला दिसत आहे आणि ती वृद्धी ही या बाणाने दर्शवली आहे. या ठिकाणी मागणीतील वृद्धी ही एकाच मागणी वक्रावर दर्शवता येत नाही, त्यासाठी नवीन मागणी वक्र तयार करावा लागतो. या मागणीचा ऱ्हास किंवा मागणीचा क्षय या आकृतीमध्ये देखील य अक्षावर वस्तूची किंमत आणि क्ष अक्षावर वस्तूची मागणी दर्शवली आहे. वस्तूची किंमत क असताना वस्तूची मूळ मागणी ही अ ब एवढ्या नगांची आहे आणि किंमत व मागणी यांचा समतोल हा स बिंदूने झालेला असून मूळ मागणी वक्र हा म ग हा आहे. तर समजा वस्तूची किंमत अ क एवढी कायम असताना इतर परिस्थितीत प्रतिकूल बदल झाला, समजा देशातील लोकसंख्या घटली, लोकांची उत्पन्न घटले, तर वस्तूची मागणी ही समजा अ ब वरून अ ब एकपर्यंत कमी झालीच म्हणजेच ब ब एक एवढी कमी झाली. ही मागणीमध्ये जी घट झाली किंवा जी मागणी कमी झाली यालाच मागणीचा ऱ्हास किंवा मागणीतील घट किंवा मागणीचा क्षय असे म्हणतात. मागणीचा ऱ्हास दर्शवणारा नवीन मागणी वक्र हा म एक ग एक हा तयार झालेला आहे. स पासून तर स एकपर्यंत जी मागणी कमी झाली आहे तो मागणीचा ऱ्हास होय. अशा प्रकारे आपणास मागणीतील ऱ्हास, मागणीतील वाढ, तसेच मागणीचे प्रसरण, मागणीचे आकुंचन हे फरक स्पष्ट करता येतात. मागणीतील वृद्धी, मागणीचा ऱ्हास, तसेच मागणीचा विस्तार आणि मागणीचा संकोच असे आपण दोन जे फरकाचे मुद्दे तयार केले बघितले, तसेच आपणास या आधारे आणखी दोन फरक विचारले जाऊ शकतात. ते म्हणजेच मागणीचा विस्तार आणि मागणीतील वाढ किंवा वृद्धी, तसेच मागणीचा संकोच आणि मागणीचा क्षय किंवा ऱ्हास. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण मागणीचे विश्लेषण या प्रकरणातील तीन फरक अभ्यासले आहेत. आपणास हा भाग निश्चितपणे आवडेल आणि आपण याचा उपयोग करून घेणार अशी मी आशा बाळगतो. आज मी जो हा व्हिडिओ प्रसारित केला तो आपणास निश्चितच आवडला असेल. आपण हा व्हिडिओ आवडल्यास याला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर कराल अशी मी आशा बाळगतो. धन्यवाद.